संतानी आपलं नाव दिलं म्हणून झाला पुरुषोत्तम मास. भय चिंता आणि दुःख असं हे निघालेलं वर्ष या वर्षामध्ये हा दुष्काळात 13वा महिना त्याप्रमाणे अकाल विकाल आणि महाकाल आज आपल्या महाराष्ट्रात काही भागात पालघर वगैरे इकडे भूकंपही झाला. अकाल काल आणि महाकाल तीन रूप भगवंताने दाखवले. आता या कालाच्या समाप्तीची वेळ आली आहे, चिंता करू नका. काल जास्त वेळ टिकत नाही, वादळ उभं राहतं, वादळात बरंच नुकसान होऊन जातं, पण वादळ लगेच शांतही होतं. तसं होईल, सगळे हरीला हाक मारा. अनादिकालापासून ज्या ज्या वेळा अकाल आला आहे त्यावेळेला सगळ्यांचे हात टेकले जातात, त्या हरीला हाक मारल्याशिवाय दुसरा उपाय नाही. म्हणून सगळ्या धर्मांच्या सगळ्याच समाजातल्या सेवकांनी ईश्वराला हाक मारावी हीच एक विनंती आहे. आपलं भगवंताचं स्तोत्र चाललंय, घरापुढे उभं राहून हाक मारायचं, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगतव्यापका जगज्जीवना हे स्तोत्र म्हणा. अकाल महाकाल निघून जाईल आणि पुन्हा भगवंताचं सगुण आणि निर्गुण रूपाचं ध्यान तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभं राहावं आणि पुन्हा सदैव प्रसन्नतेचा वारा व्हावा ही रामचरणी आज एकादशीच्या निमित्त प्रार्थना. आज समर्थांनी एक श्लोक दिला आपल्याला, सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रियेवीन वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर समर्थ. 2 मिनिट भगवंताचं स्मरण करू पुरुषोत्तमाचं आणि विवरणाला सुरुवात करू. जय नारायण हरिनारायण. हरिनारायण हरिनारायण. जय नारायण हरिनारायण. हरिनारायण हरिनारायण. जय नारायण जय नारायण. हरिनारायण हरिनारायण. जय नारायण जय नारायण. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. मनुष्याच्या जीवनामध्ये हे म्हणा, कारण हे सगळे जे श्लोक आहे 205 हे समर्थांनी मनाला बोध केला आहे, म्हणून याचं मूळ नाव आहे मनोबोध. हे म्हणा, सज्जन साधू आणि संत
यांच्या संगतीनं सरळ अर्थ आहे, आचरणामध्ये बदल होतो. आता आचरण बिघडतं कशानं हा मुद्दा लक्षात घ्यायचा. विद्वान लोकांचं सुद्धा आचरण बिघडण्याची भीती असते. वातावरण पहा, संत साधू राजे सर्वसाधारण माणूस यांच्या आचरणामध्ये जरी चांगलं घराणं असेल, पहा वेन राजा चांगल्या वंशामध्ये जन्माला आला पण दुराचारी निघाला. कंस हा उग्रसेनाच्या घरी जन्माला आला आणि दुराचारी निघाला. तर याला कारण काय असतं? आता हे सगळे रावण वेदाचं खंडन मंडन करणारा पण दुराचारी निघाला. दुराचाराला दोन गोष्टी, कामप्राप्ती सुद्धा अशी आहे, मनोकामना धरा, शारीरिक काम धरा, आर्थिक काम धरा, प्रतिष्ठेचा काम धरा. कीर्ती आणि प्रतिष्ठेकरता लोकसुद्धा अधर्म करतात. दुसऱ्याचं प्रमोशन टाळून पैसे भरून आपण प्रमोशन मिळवणं हाही अधर्म आहे. नीती न्यायानं अन्याय झाला तर लढायचं, पण दुसऱ्यावर अन्याय करून पुढे नाही जायचं. पाहता वर्तमान स्थितीमध्ये कायदे बदलावे लागत आहे, कारण काय करताय लोक, गलथान करताय. आणि गलथान केल्यामुळे कायद्यामध्ये तसा बदल नाही, त्यामुळे कायदे बदलावे लागले परवा. काय कारण काय आहे? तर जो तो फक्त अर्थ आणि काम, अर्थ आणि कामामध्ये मनुष्य अटकला की माणसाची क्रिया बदलून जाते. पहा तुम्ही थोडेसे साहेब बनले की उशिरा उठायला लागता. भाऊ आता 9 शिवा उठत नाही क्रिया, नाही तो सकाळी 6 आला फिरायला भेटत होता कुठेही. आता भाऊ झाले भेटतच नाही, ते रात्री 2 वाजता झोपता म्हणायचे, पूर्वी 9:30 झोपून जायचे. क्रिया पण याच्यामध्ये जर आपल्या मनाला धाक असतात, माणसाने 3 लोकांचे धाक जगात कायम ठेवावे. मी देव संतविंताने सांगत, पहिल्या आपल्या पित्याचा धाक ठेवावा, दुसऱ्या आपल्या आईचा, आणि तिसरा आपल्या पत्नीचा आणि आपल्या पतीचा. हे 4 लोक जे आहे ना, ते आपले अंगरक्षक आहे. पण आपण काय करतो, घरचे अंगरक्षक वापरतच नाही. आपल्याला सगळं चौपाटीवरती खायची सवय. मुंबईला राहिलो म्हणे मी आणि जळगावला आलो, कारण टिकला नाही ना मुंबईला. मुंबईला टिकावं लागतं. मुंबई असं शहर आहे, तुम्ही टिकले तर टिकले, नाही तर हुकले. हजारो लोकांच्या लोकलच्या गर्दीमध्ये ती बाई डोक्यावर एवढी पाटी घेऊन चढून जाते आणि उतरून जाते. बरोबर 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 बरोबर. धक्का लागो लागो न लागो कोणाकडेच पाहत नाही, एवढी पाटी असते तिच्या डोक्यावर. तिचा वास येतो सगळ्या लोकांना, लोकलमध्ये त्रास होतो, पण चढतेच ती. आता नवीन सोय झाल्यामुळे त्यांची बोगी वेगळी असते, ती गोष्ट सोडून द्या, पण पूर्वी चढून जायचे ते लोक, काल काही इलाज नाही त्याला. माणसाला शुद्धीवर आणणारं शहर आहे ते. आणि त्यामुळं त्या मानवी जीवनाचं कार्य सदा मंगल असतं. म्हणून क्रिया पालटे, माणसाची क्रिया बिघडते 2 मुळे, अर्थ आणि काम. म्हणून या अर्थ आणि कामाला रामचरित्रामध्ये बंधन घातलंय. कामाचे बंधन, कामाचे बंधन, लोभाचे ते ज्ञान. अविद्येचा नाश घडो देवा, वाचे म्हणे गंगाधर राम नाम. कामाचे बंधन, लोभाचे ज्ञान. लोभ किती असावा याचं ज्ञान झालं पाहिजे माणसाला. आणि कामाला बंधन, म्हणून रामाचं चरित्र आहे. एक पत्नी व्रत,
आणि लोभाचं ज्ञान हे जर माणसाला कळालं तर अविद्या नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. आता बघा, तुम्हाला तीन लोकांचे बंधनं सांगितले. तुम्हाला कोणी पैसे मागत असेल, एखादा मनुष्य अविश्वासू सज्जन असेल, मित्र असेल तर ठीक आहे, पण अविश्वासू माणूस मागत असेल तर त्याच्याजवळ सरळ सांगायचं, भाऊ दर महिन्याला बापाला हिशोब द्यावा लागतो, आपल्याजवळ पैसे कुठे शिल्लक राहता, उलट खर्चाला मागावे लागतात. एक दिवशी जर पेट्रोलला पैसे जास्ती मागितले, पायी जा असं आहे आमच्या घरी. असं वडिलांचं नाव पैसे वाचवण्याकरता वडिलांचं नाव सांगून द्यावं. कुठे अनाट्या ठिकाणी तुम्हाला जायचं नसेल, सज्जनाच्या ठिकाणी कोणी गेलं असेल, कुठे लग्न असेल तिथे जा. पण चाल, आज आपण अजिंठ्याला जाऊन येऊ, खाऊन पिऊन येऊ, आईचं नाव सांगतो, अरे घरात घुसू देणार आहे बापा, आई गेल्यावर येईल असं सांगून मोकळं व्हावं. आणि रिकामे जर कामं असतील, फालतूक कामं, तर पत्नीचं नाव सांगून द्यावं. स्त्रीने पतीचं नाव सांगावं, सासूचं नाव सांगावं आणि सासऱ्या, या तिघांचे, तिघं तुमचे अंगरक्षक आहे. पण तुम्ही यांना काय केलं, तिघांना फेकून दिलं आहे. नाही नाही, तिला तर मी उल्लू बनवून देतो, आत्ता सांगतो आलो. पत्नीला उल्लू बनवून देता लोक, वडिलांना किंमतच देत नाही, आणि आईला तर जमाच करून ठेवली आहे. हे तीन कवच आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तिथे यांची नावं वापरून टाका. तो मित्र म्हणतो, नाही रे भाऊ, तो बापाच्या ताब्यात आहे, आईच्या ताब्यात आहे, आणि बाईच्या बी ताब्यात आहे, म्हणून यांनी त्याला आपल्याला काय बिघडत, आपलं काहीच बिघडत नाही त्याच्यामध्ये. आपला बचाव होतो. आपण आतापर्यंत तुम्हाला आम्ही हातपाय धुवायला लागतो, काय बा मंचाळे लावले काय हातपाय धुतो, आता कसे धुवून राहिले, पेट्रोलने डिझेलने, काय कारण आहे. अविद्येचा नाश घडव देवा. अविद्या काय आहे, चुकीचं वागणं अविद्या आहे. आणि सद्विद्या काय आहे, चांगलं वागणं. कुठेही थुकायच होते, अजूनही थुकताच आहे, चांगलं नाही ते, चांगलं नाही आहे. मग क्रिया का पालटत नाही, ते हे म्हणा, म्हणा सज्जना साधुसंगी वस्ती दे. साधुसंगी काय, संत काय करतात, सज्जन काय करतात, तर माणसाला क्रिया लावतात. या टागोर नगरमध्ये अत्रे गुरुजी नावाचे एक गुरुजी होते, स्वातंत्र्य सैनिक मनुष्य, अत्यंत निष्ठावान साने गुरुजी महात्माजी यांच्या सहभागात राहिलेला. रोज संध्याकाळी ते सातला दर्शनाला आणि सकाळी सातला दर्शनाला या बाजूने उभे राहायचे आणि रामाला अडवायचे. मी त्यांना नेहमी म्हणायचो, गुरुजी तुमचा टाईम टळत नाही. म्हणाले, दादा संसारातल्या सगळ्या गोष्टीला टाईम टाळून द्यावा, पण देवाच्या दर्शनाला ठरल्या वेळेसच यायचं. पाऊस होता, ऊन होतं, वारा होता, पण एकही दिवशी अत्रे गुरुजी हे सातला तिथे उभे नाही असं नाहीच. आणि त्यांच्याकडून मला एक शिकायला मिळालं, मी त्यावेळा अवघ्या 17 वर्षाचा होतो. मी बाहेर मेहंदी होती आमची आणि तिथे स्वच्छता करत होतो सकाळच्या वेळेला. माझी पूजा बिजा आटोपलेली होती आणि खूप घाण पडलेली होती, म्हणून मी खराटा घेऊन ती सगळी घाण अशी साफ करत होतो. ते आले, ते म्हणे, अरे दादा दुसरा खराटा आण. आणि त्यांचं वय होतं 88. म्हटलं, गुरुजी तुम्ही थांब, तू खराटा आण, मला तुझ्या हातातून घ्यायचा नाही, तू देणार नाही मला माहिती आहे. मी दुसरा खराटा आणला आणि 2.5 तास ते आणि मी पुढचं साफ करत राहिलो. मला म्हणे, काड्यापेटी आण. तो सगळा काळा कचरा गोळा केला. त्यांची झाली 7ची वेळ म्हणजे दर्शनाला पुढे जायची. म्हटलं, गुरुजी जात नाही, हे रामाचंच काम करतो एवढं लक्षात ठेव. ठाला विठाला विठाला. आणि आता हे लोक जे आहे ना, कोणी जे काम करता ना, रिकाम टेकडे म्हणून काम करता असं बोलताय हे बसलेले. तरी संगमरवरीवर बसताय. पूर्वी लोक मातीवर बसायचे, म्हणून बोलायचं चांगलं. लक्षात ठेवा,
अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या माणसानं पहा आज किती वर्षातली गोष्ट सांगतोय रामापुढे, त्या रामानं सांगितलं, टागोर नगरलाच राहायचं, अतिशय सज्जन मनुष्य. कारण क्रिया ज्यांची पालटली, कोणाबरोबर राहिले, विनोबा भावेंबरोबर, साने गुरुजींबरोबर, गांधीजींबरोबर, ही ज्यांनी क्रिया अनेक लोकांची पालटली. साधू म्हणजे काही कपडेच घातलेला साधू पाहिजे, ज्याला सहा साधता आले तो साधू, षडरिपू जे आहे ज्याला ताब्यात घेता आले त्याला साधू म्हणायचं आहे. आणि म्हणून माऊली म्हणते, साधू बोध झाला निरोनिया ठेला, साधू बोध झाला निरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे. हो, अनुभव येतो तसतसा मनुष्य सुधरत जातो, तसा सुधरत जातो. आमच्याकडे एक श्रीमंत शेठ दर्शनाला यायचे, तर ते 10-15 मिनिटं देवाशी असं भाषण करायचे. मी म्हटलं, शेठ तुम्ही काय सांगताय देवाला, नफा तोटा? म्हणे, दादा नाही, माझ्या अंतकाळाच्या वेळा तुझं नामस्मरण यावं असं मी रामाला सांगतो. आणि तसंच झालं, रात्री 1:30 वाजता त्यांना त्रास व्हायला लागला, तर मुलं डॉक्टरचा तपास करायला लागले. त्यांनी सांगितलं, डॉक्टरचा तपास एकच मुलगा करा, सगळे जाऊ नका, बाकीचे मुलं माझ्याजवळ रामरक्षा म्हणत बसा. रामरक्षेचा शेवटचा श्लोक झाला, डॉक्टर फाटकामध्ये आले आणि शेठने प्राण सोडला. रोज सांगायचे त्या बाकीच्यांना, अरे डॉक्टर रामरक्षा म्हणा. त्यांच्या कर्मांतराला मी गोशाळेत पोहोचलो, त्यांचे मुलं इकडे ब्राह्मण वेदमंत्र म्हणत होता आणि त्यांचे मुलं रामरक्षा म्हणून पिंड ठेवत होते. ठाला विठ्ठाला विठ्ठाला विठ्ठाला, सज्जनाची येणे योगी, असे अनेक उदाहरण आहे. कालही उदाहरण सांगितलं तुम्ही, माझ्यासमोर 108 वेळा रामनाम घेतलं आणि मी मंदिरात पोहोचत नाही, त्यावर प्राण सोडला. तू गेला की मला रामनाम घेताना येणार, तुझ्यासमोरच घ्यायचं आहे. 108 वेळा श्रीराम जय राम जय जय राम माळ ठेवून दिली, ही माळ घेऊन जा म्हणे मंदिरात, आता माझ्या तोंडातून काही येणार नाही. आणि मी मंदिरात पोहोचत नाही, त्यावर गेले. सज्जनाची येणी योगे, म्हणून सज्जन संगती दे रे राम. रामा काय दे? सज्जनांची संगती, संतांची संगती, मनोमार्ग गती नाकळावा श्रीपती येणे पंथे. या भगवंताला आकळण्याचा हा मार्ग आहे. मग आता क्रिया पालटे म्हणजे आपल्या अंगी सत्य बोलणं, सत्य बोलणं, सत्य पाहणं, सत्य ऐकणं, आणि क्रिया बदलून जाते. आणि शेवटचा बदल काय होतो? भक्तिभावार्थ लागे. आपल्या मनामध्ये ईश्वरी प्रेम निर्माण होतो. ईश्वरी प्रेम ईश्वराला देता येत नाही. आत्ता सांगितलं मी गर्ग संहितेमध्ये, दुर्वास ऋषींनी त्याला श्रापही दिला आणि सांगितलं भगवंताच्या चरणानं तुझा उद्धार होईल. देवाने उद्धार नाही केला, संतांच्या योगाने उद्धार होतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात, सज्जन संगे देई चित्तम. सज्जनांच्या संगतीला चित्त दिलं पाहिजे. आणि जेव्हा मनुष्य सज्जनांच्या संगतीला चित्त देतो, क्रियेवीन वाचाळता ते निवारी, क्रियेवीन वाचाळता निवारता आली पाहिजे. तर काय आहे, आपण बोलतो एक आणि करतो योग. म्हणून याला एक पुरावा दृष्टांत देत, नाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित अत्यंत विद्वान, म्हणजे काशीला राहून सगळी विद्वत्व आत्मस्मा, नाथांपेक्षाही विद्वान, काही त्याला काही तोंड नाही, पण संताला ओळखतात आणि पिता संत होता. नाथांचं वागणं आत्मधर्माप्रमाणे होतं आणि हरिपंडित शिकलेले होतं देहधर्माने वागत होते. काही केल्या गिरजाई सारखी नाथांना म्हणायची, का हो एक सगळ्या जगावर कृपा करतात आणि त्या हरीवर कृपा करत नाही तुम्ही. अग कृपा मला नाही करता येणार, त्याच्यावर कृपा कृपाळू करेल तेव्हा होईल. त्याच्यावर घराण्याची पुण्य आहे, विद्वान झालाय, नाव कमवतो, काशीला राहतो, आपल्यापासून लांब राहतो, राहतो
काय फरक आहे त्याच्यामध्ये? हां, आता बरेच लोकांचे पोरं अमेरिकेला आहे, ते काही राहतात काय काय फरक पडणार आहे? बरेच लोक मोठ्या आशेने मुलाकडे राहायला गेले, लॉकडाऊनमुळे अडकून गेले तर तळमळतच होते. बरं, इकडे अडकले तरी तिकडे तळमळतात, तिकडे अडकले तरी इकडे तळमळतात. तर म्हणून भक्तिभावार्थ जो आहे तो ईश्वराचा लागला, हा प्रपंचाचा पसारा आपल्याला सोडायचाच आहे, आणि केव्हा तरी तो सोडावा लागतो, इच्छा असो या नसो. पण प्रपंच वार्ता वदता बिटेना, तुझं बीण रामा मज कंठ वेणा. म्हणून असा भक्तिभावार्थ लागला पाहिजे, आणि त्याच वेळा तुटे वाद संवाद तो हितकारी. संसारामध्ये काय वादन विवाद आहे? आता हे बघा, आपल्या मुलांची आर्थिक व्यवस्था उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ तीन प्रकारची असते. आता कनिष्ठ असेल ते असेल, आपण आता काय करणार आहे? आहे तेवर एक आमचे म्हणजे 12 वर्षापूर्वी अधिकारली एक गोष्ट आहे. एक सज्जन ग्रस्त होते, ते अधिक मास माझा पूर्वी 3 वेळा कथा सांगा तुम्ही अधिक मासाची, 3 वेळा असायचे. ते अन्नदानाचं महत्त्व आलं की ते असे खाली मान घालून गेले, कारण त्यांना सगळं पटायचं पण अन्नदान करायचं पटायचंच नाही. ते दादा म्हणाले, दादा नेहमी सांगतो अन्नदान करा अन्नदान करा, पण माझ्याकडून होतच नाही. म्हटलं, आम्ही तुम्हाला कुठे सांगतो की गावाला अन्नदान करा? मुलगा सून नातू यांना करता येईल का नाही? म्हणजे यांना कसं करायचं? किती मुलं आहे तुम्हाला? 3 मुलं. तिन्ही मुलांकडे गहू तांदूळ आणि तुरीच्या तुम्हीच भरून द्यायची वर्षाची, तुमच्या पेन्शनमधूनच भरायची. म्हटलं, केलं म्हाताऱ्यानं सुरू. तिन्ही पोरांना सांगितलं, गहू तांदूळ तुरीची डाळ आपली. एक धुळ्याला होता, एक 40 गावला होता, आणि 1.5 गावला होता. इथून पाठवून द्यायचे ते. असं करता करता त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाची त्यांना इच्छा झाली. मग सगळ्या मुलांना बोलवलं, मग भावांना बोलवलं, आणि अन्नदानाची सवय लागली. जाण्यापूर्वी आप्पा महाराज समाधीत 100 ब्राह्मण जेव घालून गेले. आपल्याला आधी दुसऱ्याला द्यायची सवय लागत नाही, म्हणून घरच्या घरी द्यायला सुरुवात करा. ठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, तुमचं एक वाक्य आहे, तूप सांडलं तर खिचडीत थांबलं. असे आहे तुम्ही, तूप सांडलं तर खिचडीत थांबलं, असं आहे. दान आहे ते, तुम्हाला द्या, मुलाला द्या, सोनेला द्या, जावायला द्या, मुलाला द्या, अन्नदान आहे. कोणाच्याही शरीरात गेलं तर अन्न हे चांगलं गुण करतं, मात्र संतांचं अन्नदान विश्वाच्या कल्याणाकरता असतं. विश्वाच्या, आमचे सकाराम महाराज पांडुरंगानं दोन्ही बडव्यांकडून जीव घातलं सकाराम महाराजांना. रुक्मिणीच्या बडव्यालाही सांगितलं की माझा सख्या उपाशी आहे 3 दिवसापासून, स्वयंपाक करून द्याला जीव घात. रुक्मिणीच्याही बडव्याला सांगितलं. दोन्ही बडवे सकाराम महाराजांच्या समोर ताट घेऊन आले. महाराज जेव्हा आज द्वादशी आहे, पांडुरंगाने सांगितलं. महाराज म्हणे, ते पांडुरंगाने तुम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं की याला जीव घाला, आणि मला एकदाही स्वप्नात आलं नाही पंढरपूर आल्यावर. मी आज तुमचा मान ठेवतो, तुम्ही पांडुरंगाचे पुजारी आहात, तुम्ही खोटं बोलणार नाही. मी जेवतो, पण आजपासून बरोबर 5 लोक घेतल्याशिवाय जेवणार नाही. आणि आज 500 लोक घेऊन सकाराम महाराज जेवतात. काय संताचं भोजन आहे? कारण भक्तिभावार्थ लागला सकाराम महाराजांना. कोणाचा? या पांडुरंगाचा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग 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 ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग त्या दिवसापासून
अकरावे महापुरुष गादीवर आहे, सगळ्या लोकांचा भक्तिभाव करून भाव बदलवून टाकलाय. म्हणून आणि पुन्हा गादीचा नेम असा आहे, कोणाशी वाद करायचा नाही, विवाद करायचा नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, फक्त भगवंताचं भजन करायचं. बाकीच्या लोकांना म्हटलं आपले महाराज काही ज्ञान सांगतच नाही. ती 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 निर्गुण गादीने, सगुण गादीने, ती प्रत्यक्ष पांडुरंग आहे. पांडुरंग काहीच बोलत नाही. हे प्रवचन करणे, कीर्तन करणे हे संतांचं काम आहे. ते संत नाही, ते प्रत्यक्ष पांडुरंग आहे. सख्याचा सखा राम झाला अशी ती परंपरा. अनेक संत जगामध्ये असे आहे. जलाराम बाप्पा पहा, कारण या जगाला विश्वाचं कल्याण करायचं असतं संताला, आणि आपल्याला आपलं कल्याण करायचं आहे. म्हणून हे म्हणा, तू साधू आणि संत यांच्या संगतीनं तुझी क्रिया पालटून घे, भक्तिभाव लावून घे. उत्तरंगामध्ये छोटीशी गजानन महाराजांची कथा सांगतो आणि कीर्तन संपत. उठाला विठ्ठला 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 कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका सखाराम महाराज की जय. असं महाराजांचं शेगावमध्ये वास्तव्य होतं. सदा शेगाव निवासी हा गजानन महायोगी. सदा शेगावामध्ये महाराजांचं वास्तव्य. अनेक लोक दर्शनाला येत असत आणि दर्शन करून कृतार्थ होत असत. संताच्या दर्शनानं मनुष्य कृतार्थ होतो, संताच्या भेटीने मनुष्य कृतार्थ होतो, संताच्या संगतीने मनुष्य कृतार्थ होतो. म्हणून शेगावला बाहेर खेड्यावरून एक हरिभक्त कीर्तनकार यायचे आणि लोकांना भक्तिभावार्थ लागून क्रिया पालटून द्यायचे, सगुण रूपाचं वर्णन करायचे, भजन करायचे. पण द्रवयोग कमी होता. द्रवयोग, द्रव्याचा योग जो होता तो प्रारब्धामध्ये कमी होता. त्यामुळे प्रपंच, परमार्थ आणि वाहन, पूर्वीच्या काळामध्ये घोडा हे वाहन होतं कीर्तनकारांचं. आता गाडी आहे, मोटरसायकल आहे, काल बदललेला आहे, तर घोडा होता. आणि आता कीर्तनकाराचं घोडं असणार कसं, अगदी थकलेलं. पण ते घोडं दुवाड होतं. हे शेगावला कीर्तनाला आले, आजूबाजूला कीर्तन गेलं, महाराजांना नमस्काराला गेले की दुरून वंदन करावं आणि महाराजांना सांगावं, महाराज सगळं करा आणि या घोड्याचा दुवाडपणा दूर करा. आता जी अडचण होती ती महाराजांना सांगायची ना. जीवनात जी अडचण असते सांगा. आता त्यांना जर त्या घोड्याचीच अडचण होती तर काही इलाज नाही. महाराज म्हणाले हा स्वतःचं काही सुधरवायचं सांगत नाही, पण या घोड्याचंच सांग. महाराज योगी होते. एक दिवशी कीर्तनाच्या समोर बऱ्याच समाज जमलेला होता. कीर्तनकार सगुण भक्तीचं आणि गुरुचं वर्णन सांगत होते. रात्रीचे 11 वाजले होते, कीर्तन जोरात चाललं होतं. महाराज मठातून ताड देणे उठले. सगळ्यांनी विचारलं, व्यंकटाने वगैरे, महाराज चालले कुठे? ऐक, माझ्याबरोबर यायच्या नाही, मी दुवाडाकडे चाललो आहे. सगळे म्हणे दुवाड. हो, हे कीर्तनकाराने घोडं बांधलं होतं झाडाखाली, त्या घोड्याच्या पायामध्ये महाराज झोपून गेले. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. कीर्तन आटोपलं, आरती झाली, सगळं हार वीर काढले, बुवाने बुवाने आपले दक्षिणा काय जी मिळाली ती घेतली आणि घोड्याजवळ आले. तर योगी सम्राट घोड्याच्या पायामध्ये झोपलेले कीर्तनकाराने पाहिले. कधी तोंडाने बोललो नाही, रोज बाजूला एकदा उभं राहून म्हणत होतो, महाराज माझं घोडं सुधरवा. एवढा महान योगी माझ्या घोड्यात म्हणले. कीर्तनकार को बुवा काही साधे नव्हते. नेहमी सवय होती, घालेल लोटांगण वंदिरे चरण डोळ्यानं पाहिजे. तुमच्या त्या भक्ती विजयामध्ये ही पुढची ओळ नसेल. घालील लोटांगण वंदिरे चरण डोळ्यानं पाहिजे. आणि जसे कीर्तनकारानं लोटांगण घातले तसे महाराजांचे पाय झाडले. हे पुढचं विवरण तुमच्या इथं सापडणार नाही.
पाय धरले, कारण कीर्तनकार आहे. एवढ्या संताला रोज विनंती करणारा होता. महाराजांचे पाय धरले आणि ते डोक्याला लावले. महाराज म्हणाले, अरे हरी भक्ती करतो आणि हरी भक्ती करून फक्त घोड्याचं मागतो, काही चांगलं माग ना. म्हणे महाराज, काय मागायचं कायम ठेवलं तुम्ही? आता समर्थ जर प्रसन्न झाले आहे तर प्रत्यक्षात तुमचे पाय मिळाल्यावर आता काय मागू? ह्याची दान देगा देवा तुझा विसरण भावा, काहीच मागितलं नाही. हे कीर्तन करता करता या देहाचा शेवट व्हा. महाराज उठले, कीर्तनकाराच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, तुझ्या वंशामध्ये कायम हरिभक्ती होईल. ठाला विठ्ठाला 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 विठ्ठाला. मुद्दा सांगतो तुम्हाला, अर्थ आणि काम याच्याने माणसाची किरीड. पा, तुम्हाला कीर्तन करायला जास्ती पैसे मिळायचे, लगेच टोयॅटो, दुसरी गाडी नाही टोयॅटो. अरे काय, मनुष्य वाढत जातो. म्हणून परमेश्वर ज्या परिस्थितीत ठेवतो त्या परिस्थितीत राहिलं पाहिजे हरिभक्ताने. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिला उद्गेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. हा संसार तर अनेक जन्मावेळा भोगला आहे, आता फक्त हा परमात्म्याचा संसार भोगाचा आली. आणि या परमात्म्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून गजानन महाराज सारख्या संताला शरण जाऊन आपला उद्धार करायचा. योग अठ्ठावीस विठोबा वामांगी रुखमाई दिश दि शोभा जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे जोलगा. जय देव जय देव धन्य वेणुनादानुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमा वाई राणी या सकळा ओवाळी ते राजा विठोबा सावळा. जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे जोलगा. जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येते ओ साधू जन येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हा मात्रे तया होय मुक्ती केशवासे नाम देव माधवासे नाम देव भावी वाळीति. जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलका. जय देव जय जय घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाळीन रूप तुझे रा प्रेमे अलिंगिन अनंत पूजिन भावे वायन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा प्रत्यास्मरा वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम राम हरे कृष्ण 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 श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंदघन अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळुवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ति भवतारका धरित्याक्षिति वामनमूर्ति त्रिविक्रमा अगाये सगुणाचे निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मजठाव द्यावा श्रीचरणी
हेचि करितसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे पांडुरंगी वासुदेव हरि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त पुण्यु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की जय जय